या प्रथमचा मनापासून खूप खूप आभार मानतो. माझ्या प्रवेशाच्या वेळीस त्यांनी माझं पालकत्व स्वीकारतो हा जो मला विश्वास दिला होता आणि तो शब्द आज त्यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण करून दाखवला. माझ्या जीवनात माझा श्री स्वामी समर्थांवरती जितका विश्वास आहे तेवढाच राजकारणात माझा विश्वास श्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती होता. मी त्यांच्यावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत येण्याचा निर्णय घेतला होता. राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब व पक्षातील सर्व वरिष्ठ तसेच स्थानिक पदाधिकारी या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला. मी पक्षातील सर्व वरिष्ठ असतील शहरातले असतील सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी व महायुतीचा विजय निश्चित सर्वांच्या सहकार्याने खेचून आणेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आज फडणवीस साहेबांनी मला उमेदवारी देऊन त्यांची जबाबदारी पूर्ण केलेली आहे. आता शहरातली विशेषतः शहर मध्य मतदारसंघातील मतदारांची जबाबदारी आहे की त्यांनी आलेल्या या संधीचं सोनं करून दाखवायचं आहे. करून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलो आहे. मी भारतीय जनता पार्टीमध्ये जबाबदारीने काम करतो. पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबातली सध्याची वस्तुस्थिती हे पक्ष नेतृत्वाला विशेषतः फडणवीस साहेबांना ही प्रवेशाच्या वेळीसच माहिती होती. त्यामुळं मी पक्षाशी लोकसभेत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्यानंतर सुद्धा मागील 6 महिन्यापासून मी सर्व मतदारांपर्यंत पोहोचून या काम करत होतो आणि मी पक्षाशी प्रामाणिक राहून भारतीय जनता पार्टीचा जो विश्वास त्यांनी माझ्यावरती दाखवलाय तो खरा करून दाखवेल हा आपल्याला शब्द देतोय. कुठलाही विरोधकांचा वगैरे आव्हान आहे असं वाटत नाही. पक्षाने संधी दिली आहे, आता ती मतदारांची जबाबदारी आहे की ह्या संधीचं त्यांनी सोनं करून. दादा, शहर उत्तरमधून तुमच्या काकांना तुतारीकडनं तिकीट मिळालेलं आहे आणि तुम्हाला आता महायुतीकडनं भाजपकडनं तिकीट मिळालेलं आहे. काका आणि पुतण्या महाविकास आघाडी विकास आघाडी आणि महायुती दोन्ही मध्ये असणार आहेत. कशा पद्धतीने बघता, कशा पद्धतीने अप्रोच करणार मतदारांना? असे महाराष्ट्रात आणि देशात अनेक प्रसंग आहेत. प्रत्येक कुटुंबातल्या सख्या नात्यातले असले आदरणीय श्री महेशांना हे माझे रक्ताने नात्याने काका आहेत. परंतु मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे त्यामुळं तुमच्या मनात जी काय शंका आहे ते निश्चितच तुम्ही ती दूर करावी. अजिबात कोणाची नाराजी नाही, ही लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाने इच्छा व्यक्त करणं स्वाभाविक असतं. सगळेजण इच्छा व्यक्त करत होते. आता भाजपाने व महायुतीने अधिकृत उमेदवारी दिल्यामुळं सगळ्यांना भेटणार, सगळ्यांचा आशीर्वाद घेणार, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार. विशेषतः जिल्हाध्यक्ष सचिन दादा कल्याण शेट्टी असतील, आमचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाने मी सगळ्या पक्षातील सिनियर लोकांना सोबत घेऊन त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने सगळे प्रश्न विविध मतदारसंघातले विविध प्रश्न विविध समाजाचे भौगोलिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या वेगळे त्या सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं मी नक्की प्रयत्न करेन. नक्की 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 100% हा विश्वास आहे मतदारांचा आहे, सर्व सहकाऱ्यांचा आहे. सगळेजण जोमाने कुठल्याही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न राहता आम्ही जबाबदारीने काम करू आणि पक्षाचा विजय खेचून आणू.